जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथे आज मुक्कामी दाखल झालाय. दौंड तालुक्यातील चंदनवाडी येथे आगमन होताच दौंडच्या राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी दौंड तालुक्यात मोठ्या उत्साहात राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी जय्यत तयारी केली होती. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज यवत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या पालखीमध्ये असंख्य भावी भक्त या वारीसाठी येत असतात. आपल्यासोबत एक लातूरचेच असे एक वारकरी आलेले आहेत. काय सांगाल वारकरी, तुम्ही किती वर्षापासून वारी करता? 12 वर्षापासून वारी करतो. या वारीमधील एखादा काय अनुभव असेल ते सांगा. या वारीमध्ये एकच अनुभव आहे की समाधानी मिळती आपल्या जीवाला. जे प्रपंचातून थोडा वेळ जो काढला जातो ते समाधानी वाटते की इथं सुख मिळतं एकदम. तुम्ही आता नेमकं काय करता? मी सध्या पोलीसमध्ये आहे, लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये जमादार म्हणून आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून तुम्ही वारीसाठी येतात. नेमकं विठ्ठलाला काय मागणं करणार? काय नाही, वारी विठ्ठलाला फक्त एवढंच मागायचं की बॉस सुखी समाधानी ठेव. नक्कीच. यामध्ये हे पोलीसमध्ये असून सुद्धा या ठिकाणी विठ्ठलाच्या पायवारीसाठी येत असतात. कॅमेरामॅन मनोज सर, मी सुशांत जागताप, दौंड, पुणे.